नमस्कार, आज आम्ही लक्ष्मीकांत बाब पार्सेकर गोयचे आदले मुख्यमंत्री हांचे कडेन चर्चा करपाक बशिल्ले आसात। भाजपाचे आज एक भाजपाचो येदो व्हडलो वृक्ष पणजे दिसता, गोंयभर दिसता। प्रत्येक मतदारसंघान कार्यकर्ते, येदो व्हडली संघटना हें हालींच्या वर्सांत घडलां हें लक्षांत घेवपाक जाय। आनी ताचे खातीर सुरवातेचे पळय जे तीन शिलेदार म्हणून जे पळय उबे जाले, तातूंत भितर लक्ष्मीकांत पार्सेकर एक आसात। पार्सेकर बाब, तुमकां हे आमचे मुलाखतीन हांव येवकार दिता। पार्सेकर बाब, जे हांवें जे आतां पळय म्हणलें की तीन खरे शिलेदार जाणी हो हे रोप लायले, ताका उदक घाले, ताका हे बरे तरेन ताजो पळय सांबाळ करचो पडटा, तो सांबाळ केलो तुमी आनी आज तो येदो व्हडलो वृक्ष जाला। तातूंत भितर सुरवातेचे तुमी राजेंद्र बाब आर्लेकर आनी श्रीपाद नायक न्ही, उलटकारा नांव श्रीपाद राजेंद्र बाब आनी हांव। हो अच्छा, पूण कितें आसूं, पूण म्हजें नांव पयलें गांव बरें दिसना म्हाका, म्हणून तिसरे। हय ना, हे तुमचो एक एक तुमचें भितरल्यान एक प्रामाणीक अशें मनीस तुमी म्हणटातल्यान तुमी म्हणटात, पूण ह्या तीन लोकांनी भाजपाक गोंयभर व्हेली न्ही। हय, इनिशिएटिव्ह आसलो। हय, मागीर हळूहळू जोडात गेले। हय, साधारण 89 आमकां संघान सांगले, तुमकां आमी मोकळे केले म्हण। बरें, हांव वर्सभर चिंतन करून खूब बैठको जाल्यो संघाचे सुभाष वेदिंगकर, मागीर सुंदरसिंगजी भांडारी, जगन्नाथराव जोशी हांचे कडेन बसप खूब फावटी जाला। ते मुद्दम येत, चडश्यो बैठकी आमच्यो संजीव देसायच्या ओपा घरान जाल्यात आनी ओव्हर नायट बीन रावप आनी दीर्घ चिंतन आनी तातूंतसून एकदां निर्णय संघान घेतलो की पूर्ण ताकदीन भाजपा फाटल्यान रावप। पूर्ण वेळ म्हणपाचे? हय हय, पूर्ण वेळ म्हणजे हांव तशी नोकरी करतालो, जावं टिचर आसलो, हेडमास्टर आसलो, पण पूर्ण वेळ हे राजकीय कामाक। तुमकां आरएसएस बॅकग्राऊंड आसाच? हय, सो आरएसएस बॅकग्राऊंडातल्यान एक राजकीय काम आनी ते तळागाळांतल्यान अजून काम करप, तुमी अशें एक सदांच तुमचेर आरोप जाता की तुमी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सोपयलो। ए ए ए, असले पातक हांव म्हजेर घेवचो ना, पूण एक गजाल खरी, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षवाले म्हजेर नाराज, कारण म्हजे घर जे ते गणपत पार्सेकार म्हणून म्हजो जो काका हो एमजीपीचो स्टालवर्ट आणि तशी खुबश्यो गुफ्तंगू, मागीर इलेक्शनाच्या काळात प्रोसेशन काढले जाल्यार मागीर आमच्याकडे येऊन जेवणावळी, बरोबर 2000-3000 लोकांक बीन वाढलेले हांवें पळयलो आणि त्या घरान हो दळिद्रो जन्माक आयलो म्हणून म्हजेर खूब नाराज आसले आणि खास करून इमिजिएट आमी काम करपाक सांगले आणि 99-89 जी विधानसभेची निवडणूक लागली तातूंत आमी ठरयले, म्हणजे श्रीपाद बाब अध्यक्ष, राजेंद्र आर्लेकर जनरल सेक्रेटरी आणि हांव सेक्रेटरी स्टेटीचो, तेन्ना म्हाका एक घट याद आसा, आणि आमी ठरयले की गोंयभरात इलेक्शन लढवप म्हणून सगळी कडेन। पूण तेन्ना लक्षात आयले की आमकां उमेदवारूच मेळना म्हणून, म्हणजे आज उमेदवारीक झगडी एक्झॅक्टली आणि जे 30 पयली बरोबर उमेदवार मेळना जाले, आमी ठरयले 40 कॉन्स्टिट्युएंसी लढवप म्हणून, आमकां 11 मेळूं शकले आणि जय मेळ्ळे तांकां आमी तिकेटी दिली। बरोबर, म्हाका एक सांगात की तुम्ही आता म्हणटाले न्ही की तुमचेर एक असो एक आरोप आयला, तूं ज्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षान घरांतलो ताणें वेगळी चूल मांडली म्हणटात तशी, पूण एक सांगात तेन्ना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचो परतो काळ आशिल्लो न्ही, कारण हांवें आयकलां हे जे पळय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे लिडर आशिल्ले ते आपल्या कार्यकर्त्यांक मेळना जाले, ते तळागाळांत वचना जाले, ते लोकांचे प्रश्न घेना जाले, हातूंतल्यान जालें अशें की त्या पक्षा बद्दल एक जी पळय कितें एक जी ओढ आशिल्ली ती फक्त एका ठराविक जाणटी पिढये मदीं उरली, नवो पळय जो कार्यकर्तो तयार जातालो जाका राजकीय एक उमेद आसा तो पयस वतालो, नवे जनरेशन पयस वताले। हय, म्हणजे म्हज्या घरान म्हजे आदले जनरेशन जे आसा बरोबर ते पक्के एमजी वाले बरोबर, आणि म्हाका हांव जेन्ना भाजपचे काम करता आणि इलेक्शनाची हांव तयारी करता हे जेन्ना काकाच्या लक्षात आयले, ताणे हर तरेन म्हाका सांगून पळयली, अरे पप्पा तूं हे करूं नाका, ह्या पक्षाक कोण विचारिना, कोण खायना, आमी केन्ना नांव आयकूंक ना, बरोबर तूं इतलो एमजीचेर कोत्र जाता जाल्यार काँग्रेसीचे कर काम,
पण आमकां कशें आसलें, आमी वाजपेयी अडवाणीजी हे आदर्श दवरून आमकां हो विचार केन्ना तरी हांगा काडूं जाय. त्या दृश्टीन लक्ष्मीकांत बाब तुवें एक बरो वाक्य प्रचार केलो, म्हणजे वाजपेयी अडवाणी आणि बीजेपीचे एक तत्व. तुम्ही स्वतः आरएसएसातल्यान आयिल्ले, सो तुम्ही देश म्हणताना पळयतात त्यांना तो देश खंयच्या विचारान घडपाक जाय जाल्यार वाजपेयीन काही तत्व दवरिल्ले. वाजपेयीक एक जो देश घडोवपाक जाय आशिल्लो ताका एक बुनयादी वावर आशिल्लो, तो हो तुम्ही लक्षात घेतलो. लक्षात घेतलो इतलेच न्ही, इलेक्शनाक म्हाका जेन्ना रावलो हांव तेन्ना म्हजेर दररोज प्रसंग एका गांवातसून पॅनलां येत तेन्ना एमजीपीचो उमेदवार बरोबर आणि म्हज्या चुलत्याक घेऊन चुलत्याकडे येऊन चुलत्याक सामको चुलत माझा इतलो हातून गेलो की निमणे म्हाका घर सोडचे पडले. आणि हांवें माझ्या वाट्याक आयिल्ली जी गिरण असली दॅट आय कन्वर्टेड इन टू हाऊस आणि आय शिफ्टेड माय फॅमिली देअर. म्हणजे एका तेंपार हो प्रश्न आता हांव ज्या मुद्द्याकडे येतां तो मुद्दो तोच आहा की एका तेंपार लोकांनी आपले घरा जे पण तत्व आशिले महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची एक राजकीय रचना तयार जाताली तो सोडला. इतलेच नाही तर घरान एक काय प्रमाणात एक 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 मतभेद निर्माण झाले, ताका लागून तुम्ही घर सोडले, तुमची पण जे गिरण असेल थंय तुम्ही रावपाक लागला. लोकांनी या पक्षा खातीर खस्ता खावप म्हणजे त्रास शारीरिकच नाही तर एक मानसिक जो पळय त्रास तो तुम्ही सोसला. हांवें थंय 12 वर्सां काढली. 2002 जेन्ना हांव निवडलो तेन्ना सन्मानान घरा गेलो हांव. मदी वतालो हांव घरा विवती हे असले पण तो पर्यंत ती कटुता कमी झाली. पण हांव त्या गिरणीनूच आमदार झालो आणि मागीर गेलो. लक्ष्मीकांत बाब म्हाका तुमकां म्हजो तोच प्रश्न ताकाच हांव धरून उरलें की तुम्ही कार्यकर्ते निर्माण केले. तुम्ही आज खुबशे पक्ष पळय कलकत्ताच्या विमानान येतात पॅरेशूटातल्यान गोंयात पडतात आणि डायरेक्ट लिडर वेचून काढतात, तुम्ही तसे केले ना. हे महत्वाचे, तुम्ही तळागाळान गेले, तुम्ही मगोची घरं असतली तातून गेले, त्यांच्या नव्या लोकांक परत हे सोपे जायना, परत मेळप, परत विचार करत, परत त्यांच्या मदीं आम्ही कोणाकूच आमकां जोडले ना, आम्ही विचाराक जोडले. वा वा, त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा विस्तार जायत गेलो. बरोबर. हांवें अनेक फावटी बैठकींनी बी सांगला फाल्यां सकाळी म्हजे कडल्यान सुद्धा चूक झाली जाल्यार यू डोंट बी डोंट गेट युअर सेल्फ ड्रॅग्ड अलॉंग विथ मी. बरोबर. पक्षाचा विचार जो असा त्या विचाराकडे बांधील असो. म्हाका तुमकां हांगा एक प्रश्न विचारपाचो, जो प्रश्न आता सध्या गाजता आता 2022 वेंचणुकेन, तो प्रश्न असो की तुम्ही तळागाळान कार्यकर्ते घडयले आणि भाजप कॅडराचा पक्ष म्हणताले. भाजपाक म्हळ्यार कितें, भाजपा म्हळ्यार आज पर्रेकरान उलो मारलो 1000 लोक आयलो आणि ते सामके पोटिडकीन सामके एक राजकीय वाक एक सामको विचार कोणा तरी एक नेतो एक एक विचार देतो तो विचार घेऊन मुखार येतात, त्या पक्षान भाडून वतात, लिडर जे कितें उलयतात ते तातूंत भितर ती एक प्रेरणा घेऊन तुम मुखार. आणि आज पळयता आमी ते म्हणटा ना तुम्ही कार्यकर्ते मरे तुम्ही बसात आमकां जिखपाचे आहा आणि जिखून येवपी उमेदवार हे जे पळय कितें आहा. तुम्ही आज म्हाका तर एकल्यान सांगला तुमच्या एका महत्वाच्या संघटनात्मक नेत्यान की आता 2 दिसां भितर तुमचे खंय लिस्ट जाहीर जातले, तातूंत भितर 15 वर्सां काम करपी सुद्धा एक दोगूच आसतले म्हणून पण आमकां जिखून येवपाचे आहा. हे कितें आमचो पासेकर भाव? हांव नको कशी समज आसा तो. हय. पण इवन पयर जे फाटल्या 1-2-4 वर्सां 2-3 वर्सां काँग्रेसचे लोक जे आमच्या कडे घेतल्यात. हय. आमच्या कडे घेतल्यात. बरोबर. ते अनेक जण, हांव नांवां घेणार, अनेक जण 2-3 बीन डिफीट झाले. बरोबर. पण परत केन्ना तरी आयले निवडून न्ही दुसऱ्यांदा. बरोबर. पण हांगा कितें झालां सध्याची की डिफीट झालो की तो आउटडेटेड असे कोण तरी धरपाक लागला. पण डिफीट जातकीर हांव म्हणटा वेगळे पक्षातल्यान आयले दुसऱ्या मनशाक दियात न्ही की एक तो डिफीट जाता ओके, पण कोण तरी त्या विचाराक पटच ना तो ताका घेवप आणि तो फाल्यां सत्ता म्हणून म्होवाक मूस पळय तशें येवप तशें आयल्यात ताका एक तेंपार तुमचो पक्ष तत्वांक धरून आशिल्ले मान्य करतात. तत्वाक आहा म्हणून तुम्ही या पक्षान आयले, तत्वाक आहा म्हणून तुम्ही सामके अक्षरशः फॅमिली पळयले ना, तुमचं कॅरियर पळयलं ना, सामके पोट तिडकीन काम केलं. आजूय त्याच तत्वाक लागून आम्ही पक्ष धरून असा सामके. म्हणजे कोणीतरी एखाद्या व्यक्तीन म्हणजे अन्याय केलो. बरोबर. म्हणून हांव त्या विचारा कडल्यान पयस वचचो ना. बरोबर. त्या वृक्षा कडल्यान पयस वचचो ना. बरोबर. त्या भावनेतसून आम्ही आसा. पण मागीर हे जे पळय कितें चाललां फक्त सत्तेर येवपा खातीर पक्ष जाय हाजे कडेन तुम्ही कशें पळयतात? ना, म्हाका दिसता इट इज अ टेम्पररी फेज, इंट्रोस्पेक्शन काळांतरान जातलेच आणि परत गजाली स्थिर स्थावर जातल्यो, जाग्यार येतल्यो.
एक मदले तुफान असा ना पण हे तुफान सुद्धा जे पण हा नाही एक एकदा तुफान जे पण येतात ती सगळी दाना दिसतात जे एक घर पाहिजे की बरेच कष्टान तुमच्या सारख्या लोकांनी 35 वर्षाचे सामके म्हणजे इतलो कोणे चिरे हाडले कोणे विटो हाडले कोणे चिमीट हाडले कोणे आपल्या रक्ताचं घाम केलं आणि ते एक देऊळ उभारले आणि ते अशे तरेचे कृत्रिम वादळ निर्माण करून जर फक्त सत्तेरी येऊ खातीर जर कोणे उडयले जाल्यार तुमकां वायट दिसपाना वायट दिसले जरी वायट दिसतले पण वाईट दिसले जरी तरी इट वूड बी अ लेसन फॉर द सोसायटी बरोबर समजले बरोबर त्या 10 वर्षात 15 वर्षात 20 वर्षात आम्ही दाखवले वेगळेपण बरोबर आम्ही दवरलेलो एप्रोच जेतूनसून हांगा निर्माण झाली वेगळेपण बरोबर शिक्षण म्हणून असतात सामाजिक दृष्टी असतात इन्फ्रास्ट्रक्चर असतात बरोबर हंगासले रस्ते पूल सगळ्या गोष्टी असतात बरोबर जसे सगळे मिळत रावले की त्याचे हा तुमका एक एक गजल सांगता बाबूश मोन्सरात हाका पणजेची तिकेट दितात आणि तो पणजेन कितले वेळार ताणें पार्टी बदलले सगळे लोक जाणा तो बीजेपी नाशिल्लो बीजेपी ताणें पर्रीकाराक दाखो दिलो तो गेलो ताणें सरकार उडयले तो आज आपल्या बायलेक तिकेट मागता इतलेच न्ही जाल्यार आपले पण शेजारचे मतदारसंघात थंय तो तिकेट मागता मागताय आणि पक्ष कदाचित दितय आणि तो दिता ते पूण पक्षा कडल्यान पक्ष म्हणजे अखेर कोण जी कोण तरी व्यक्ती आज चलयता तो न्ही ज्याच्या हातात सूत्रां असतात तो म्हणजे ज्या व्यक्तीकडे सूत्रां असतात आणि त्या व्यक्तीन जर चूक केली जाल्यार हांवच माझ्या घरांसून पळून भायर वचूंक काय किती ना पण आता तत्वच झालं नाही समाजाचे जिसकी लाठी उसकी भैस झाले असतात पण लक्ष्मीकांत बर्सेकार त्याला अपवाद असतो ना पण तुम्ही पक्षाच्या व्यासपीठावर प्रश्न उपस्थित केला कारण कसे निमाणे तत्वाचं राजकारण म्हणजे किती राजकारण म्हणजे अन्यायाविरुद्ध आवाज उठवप राजकारण म्हणजे ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढप तेच राजकारण आता पुढे भरताना आम्ही म्हणतात नाही की ना आम्ही म्हणजे अन्याय जावप नाही संबंध पक्षाच्या संघटने जर अन्याय झाला जर आपण आवाज उठयतलो कारण अन्यायाविरुद्ध आवाज उठवपाक लागून आपण सत्तेरा खातीर आयला ताजे खातीर आपण राजकारणात आयला हा आवाज उठयतलो हा वेगळ्या पद्धतीन हा डोळे उघडायतलो तेच ऑटोमॅटिक ना पण हे जसे हय ह्या प्रक्रियेसून वता ना पण आता पळय कसे असा की दोन भाषेन संघटना चालता एक संघटना 5 वर्षां काम करता सामके न थकता काम करत वता आणि ताजे उद्दिष्ट असतं इलेक्शन आता इलेक्शन 1 महिना राहिला आणि तुमकां सगळ्यां पेल्यान दवरून तुमकां सांगता अरे बाबा तुम्ही जिकून येवपाचे नात म्हाजे पेल्यान बसात आमके दिल्लीच्यान सांगला जिकून येवपी लोकांक तिकेट दियात आणि हे जिकून येवपाचे आहात आम्ही तांक घेवन मुखार वतात हांव जो पहिलो फॉर्म असा तिका हांव संघटना धरता दुसरी हांव भाजपची संघटना अशी हांव म्हाका एक्सेप्ट करपाक जड जाता बरोबर पूण आज ओके आज आसा न्ही त्यामुळे स्विकारतात आम्ही डिसिप्लिन सोल्जर बरोबर त्यामुळे हांव टायम अँड अगेन हांव म्हणत असतं की पक्षान जे जे दिली जबाबदारी ती आम्ही आजपर्यंत पार पाडल्या म्हणजे एखाद्या वेळार ओके मना विरुद्ध एखादी गजाल जाता ना पण लक्ष्मण बाब ही मना विरुद्ध फक्त गोयात जाता अशें ना आज दिल्लीच्या नेतृत्वान सुद्धा व्हड निर्णय घेतला आमकां सांगलें तें अशें जेन्ना हांगा अमित शाह आयिल्लो अमित शाह ताणें सांगलें खंय कार्यकर्त्यांक तुमी ओगी बसात नस्ते प्रस्न उपस्थित करनाकात आमकां सत्तेर येवपाचें आसा सत्तेर आयले म्हणून आमी काश्मीरचो प्रस्न सोडोवंक शकले सत्तेर आयले म्हणून आमी देवूळ बांदूंक शकले सत्तेर आयले म्हणून आमी बीजेपीच्या कितलेशे लोकांक पदां दिवपाक शकले आनी आनी कितें जाय तुमी आतां कार्य करपाक जाय हें पळोवंक गेल्यार खरें आसा म्हणजे इन लार्जर इंटरेस्ट आम्ही कितली स्वप्नां पळयताले आर्टिकल 370 वतले म्हणून पण आमकां केन्ना खरेंच दिसूंक नासले राम मंदीर जावचें म्हणून स्वप्न पळयत आमी बरोबर पूण हे सत्तेर आयले म्हणून जालेच न्ही ते नाजाल्यार जावंक शकनासले बरोबर आणि त्यामुळे काही असल्यो ज्यो बारीक गजाली ज्यो जातात सकल त्यो मागीर ते इन लार्जर इंटरेस्ट ह्यो दुर्लक्ष करच्यो पडटात पूण ताचो अर्थ आमी मूळ गाभ्या कडल्यान पयस वतात हे जावंक शकना हे जावचे ना म्हज्या सारखो तरी टॉलरेट करपाचे हे तुम्ही तुमचो पळय जो कितें एक अधिक्षेप असा तो तुम्ही केन्ना मुखार हाडटले कारण आता तिकेट दिवपाच्यो झाल्यो आणि तिकेट फायनलायज झाल्यो म्हणतात हे पळय राजकीय पक्षाक मजा दृष्टीसून तिकेट हेच सर्वस्व न्हय बरोबर आणि एक इलेक्शन हेच फायनल न्हय समजले पण म्हजो जाता कोणा कडल्यान तरी सत्ते नसलेल्या कडल्यान किंवा पदार असणाऱ्या कडल्यान चूक जाता पण मोक्याच्या वेळार तो चूक करता आणि म्हणून मोक्याच्या वेळार हांवें ताका खिंडीत धरप आणि पक्षाक पेचा धाडप हे म्हाका योग्य दिसना
ज्या वेळार म्हाका एक्सप्रेस करपाक मेळटा त्या वेळार ते हांव सांगता, फुडें एक्सप्रेस करीत रावतलो. म्हजो आतां तुमकां एक पर्टिनंट स्ट्रेट क्वेश्चन, आज जी बीजेपी आसा ती खरी बीजेपी अशी तुम्ही मानतात? नाही, बीजेपी ही खरीच न्ही. नाही, ज्या तत्वांक धरून तुम्ही भाजपान आयिल्ले, तुम्ही तुमच्या काका कडेन संघर्श केलो, ज्या जागा लागून तुमकां घरांतल्यान भायर सरचें पडलें, त्या तो तेन्नाचो वाजपेयीचो अडवाणीचो पक्ष आनी आतांचो पक्ष जो गोंयान चलयता, हांव केंद्रांतले मागीरच उलोवया, तो पक्ष आपल्या तत्वा पासून ढळा काय ना? एखाद्री व्यक्तीच्या हातान गेली गजाल हय, की ताणें जर चुकीच्या पद्दतीन पावलां मारली आनी तेचो वापर केलो जाल्यार हांव पक्षाचो किंवा विचाराचो हांव दोश म्हणचो ना, तो त्या व्यक्तीचो दोश. पण त्या व्यक्तीन केल्ली चूक ही पक्षाच्या वाढीच्या आड येऊंक जायना. पण तेच हांव म्हणटा की ही चूक म्हण तुम्ही मान्य करतात जे किती चाललं ते? हय, पण पक्षांक केल्ली चूक न्ही, व्यक्तीन खंयच्या तरी केल्ली चूक. पण हांवें म्हणलां जिसकी काठी उसकी भैस, ही जर ही जर हे जर आतां ज्याच्या हातान बडयो आहात ते जर पक्ष चलयतात आनी ते जर चूक करतात, ती चूक ही चूक न्ही? हय, पण आमची लाठ्यो ज्यो आसात त्यो दर 3 वर्सांनी बदलता. लाठी घेणारे लाठी एकच असतात, घेणारे बदलतात तसे. हय, आनी एक परत तो तातूंतल्यान येतो प्रश्न की तुमकां जर मांद्रे मतदारसंघान तिकेट जर डिनाय केली जाल्यार तुमची स्टँड कितें आसतलो? ना ना, हे पळय, इतली वर्सां आय हॅड बीन अ डिसिप्लिन सोल्जर. हय, दिल्ली कामां हांवें केल्यान. हय, म्हाका मना विरुद्ध सुद्दां जरी जाली गजाल तरी हांव इलेक्शनाच्या तोंडार, खरें म्हणजे हे कोणें सांगूंक जायना, म्हणजे तुजी न्युसन्स व्हॅल्यू तुज्यात कांयच ना अशें म्हणटा, ती कोणाक दिसता न्युसन्स व्हॅल्यू. पूण म्हजी ती पक्षा कडली निश्ठा जी आसा ती आणि ती सगळ्यांक खबर आसा, हाका गुड्डयलो जरी पक्षान तरी हो थंयच रावतलो हे पूर्ण खबर. पण ही तुमची असहायता कित्याक? नाच असहायता कित्याक? हांगा आयिल्ले जे अन्य पक्ष आसात, खंयच्या खंयच्यान आयिल्ले आसात, ते म्हाका चीफ मिनिस्टरियल पोझिशन्स दिवपाक येऊन दिल्यात. एकदा, दोनदा, तीनदा दे हॅव ट्रायड. मागीर जेन्ना तांकां लक्षांत आयले की हे कूळ आमकां मेळचे ना म्हणून, मागीर ताणें आमचो नाच सोडलो. बरी दुकानां घातल्यात न्ही तिकेटी. बरोबर बरोबर न्ही. पूण आतां जिकून येवपा खातीर जे जे कॉम्प्रोमायज तुमच्या पक्षांनी केल्यात ताजे बद्दल खूप टिका जाता. 10,000 नोकरी दितले, मागीर ज्या पद्दतीन फाटल्या काही दिसान मायनिंगाचो प्रश्न, मायनिंगा संदर्भात तर येदे व्हडलं की कॉर्पोरेशन करतले, अरे कॉर्पोरेशन बिल्डिंगेचेर एक बोर्ड तरी लायात, कॉर्पोरेशन केला तुम्ही अर्थसंकल्पान जाहीर करतात. आतां 15 दिसान मायनिंग सुरू जातलें, 1 महिन्यान मायनिंग सुरू जातलें, हे कितें? तशें प्रमोदाक हांवें 1-2 फावटी तरी म्हजो धाकलो भाव कसो म्हटला, पूण ताणें आधी घोशणा केली जेवण आतां हांव धाकलो भाव म्हणपाक तयार जाता, व्हडलो भाव म्हणटो म्हणटा. पण जालां थोडेशें. हय, पूण अखेर आमचे इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. हांवें केल्ली चूक दुसऱ्याक फाटल्यान निस्तारावची पडटा, दुसऱ्यान केल्ली तिसऱ्याक करची पडटा. म्हाका जातल्यो गजाली जाग्यार पडटल्यो, हातूंतसुनूय आमी लेसन घेतले आनी एक ठेच लागली काय दुसरे फावटी सारखे पावलं पडटलें. लक्ष्मीबाब, तुमचो हांव खूब उपकारी आसा. लक्ष्मीकांत पार्सेकार हे कसले रसायन ते तुमी पळयलां भितर, एक निश्ठा. भाजपाचे 3 वांगडे आशिल्ले गोंयांत, ते 3 वांगड्या मदले एक शिलेदार, तांचेर पक्ष अन्याय करता, पक्ष ज्या पद्दतीन चल्ला, संघटना ज्या पद्दतीन चल्ला, तांचे भितर रोष आसा, पूण तरी एक प्रामाणीकपण. आनी म्हत्वाचें म्हळ्यार निश्ठा, ही निश्ठा खूब म्हत्वाची आसता. आज आमी पळयतात एक पार्टी सोडटा दुसरे कडेन वता, आज सकाळीं जो पार्टीन आसता तो सांजचो त्या पार्टीन आसा काय कितें लोकांक प्रश्न पडटा. अशे वेळार पार्सेकार बाब हसत हसत जरी ताणी जाप दिल्ले असले, हांव जाणा तांचे भितर कितें खतखत्तले, आनी ह्या खतखत्त जे पळय खतखतो पळय ताका वाट करून दिवपाक ते सोदतात. ते म्हणटात की हो ही संघटना सुदारतली आनी ते वाट पळयतात, आनी ह्या वाट पळयतना आमी पळयतात 1 म्हयन्या भितर गोंयच्यो वेंचणुको येवपाच्यो जाल्यो. धन्यवाद. देव बरें करूं.